नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आयुष्य कसं जगावं हे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलंय आणि त्याचाच भावानुवाद केला ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मंडळी ज्ञानेश्वरी ही काही पोथी नाही हे भगवद्गीतेचं निरूपण हे आपण जाणतो जीवनाची सर्व अंग जिवंतपणे जगणारा गोपाल दही दूध लोणी चोरणारा कन्हैया कंसासारख्या पाप्याला संपवणारा श्रीकृष्ण त्याचे ते विचार आणि सांगितली ती ती कोणाला तर जग जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणाऱ्या तरुण अर्जुनाला खरं तर हे तरुणांचंच पुस्तक आहे म्हणजे एक मॅनेजमेंटचं पुस्तक आहे असं समजा ना लाईफ मॅनेजमेंट जीवन कसं जगावं याचं तत्वज्ञान सांगितलंय माऊलींची तेराव्या अध्यायातली ओवी आहे जरी खोल जमिनीत मुळांना पाणी असे सापडतं असं ती मग पाने फुले बहरतं बाहेर अर्जुना कोंभाचे टवटवीतपण सांगे भूमीचे सुपीकपण तैसे ज्ञानाचे आचरणावरून आकळे ज्ञान किती सुंदर शब्दात हे माऊली सांगतात तुमचं आयुष्य बाहेरून जर सुंदर दिसायचं तर त्यासाठी जमीन आणि पाणी म्हणजे ज्ञान हे ज्ञान स्पष्ट असलं पाहिजे तरच बाहेर त्याचा आविष्कार होईल ज्ञानेश्वरी केवळ वाचण्यासाठी नाही ती शोषण्यासाठी आहे रिचवण्यासाठी आहे पचवण्यासाठी आहे म्हणूनच ज्ञानेश्वरी वाचायला हवी समजून घ्यायला हवी मग जीवनातल्या अवघड प्रश्नांना सामोरं जा बरं बघा बरेचसे प्रश्न सरशे संपून जातील ई साहित्य प्रतिष्ठानचं ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरुण मंडळी नेटवर ज्ञानेश्वरी वाचतात दिवसाला तीन ते चार हजार नवीन वाचक अध्याय वाचतात काही लोकांना या घटनेचं आश्चर्य वाटतं पण ज्ञानेश्वरी ही तरुणांनीच वाचायला हवी वेळ काळ न बघता दिवसाला अगदी एक ओवी वाचली ना तरीसुद्धा चालेल हे पुस्तक एका तरुणानं लिहिलंय ना मग ते सिनियर सिटीजन्सनीच वाचावं वा असा आग्रह का अर्थात सव्वा लाख वाचकांमधले सगळेजण इतके उत्साही नाहीत पण आम्ही ज्ञानेश्वरी सगळ्यांना देतो प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी असावी भले वाचा किंवा नका वाचू पण जेव्हा तहान लागेल ना तेव्हा नक्की या विहिरीपाशी या विहीर तुमच्या जवळ आहे ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान निवृत्तीचं नाहीच संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फटकून वागण्याचा सल्ला दिलेला नाही कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश नाही उलट जीवनाला आनंदानं सामोरं जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतले असंख्य दाखले देता येतील माऊली म्हणतात इंद्रिया न कोंडी भोगासी न सोडी अभिमान न सोडी स्वजातीचा कुलधर्म ते आचरून विधी निषेध ते पाळून सर्व सुखे भोगून मुक्ती आहे ज्ञानेश्वरी हे जीवन कसं जगावं ना याचा दाखला आहे लाईफ मॅनेजमेंटचं हे पुस्तक आहे ते वाचायला हवं आचरणात आणायला हवं त्याचा आनंद घ्यायला हवा ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना निराशेच्या गर्तेत सापडलेल्या अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोजाखाली दबलेल्या तरुणांना जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणाऱ्या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी वर्तमानपत्रात आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे जाणवतं आज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्र येतात ज्ञानेश्वरीमुळे आयुष्यात घडून येणाऱ्या अमूलाग्र बदलाची असतात ती दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणाऱ्या तरुणांची असतात ती काळजीचं अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची ती पत्रं येतात परदेशातून खेड्यापाड्यातून मुंबई पुण्यातून हैदराबाद हरियाणातून ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी भेट द्या आपल्या आप्तांना द्या ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होतं ना अशा तरुणांना द्या नैराश्यानं घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्यायलाच हवी घरातल्या मोठ्या मंडळींना ती वाचायलाच हवी पण लहान मुलांनासुद्धा ती समजून सांगायला हवी ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरुणांना ती नक्कीच द्यायला हवी वाचायचा आग्रह नका करू हवं तर पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हा येतो म्हणूनच ज्ञानेश्वरी वाचायला हवी समजून घ्यायला हवी आणि ज्ञानेश्वरीत सांगितलेलं जीवनतत्त्व अंगीकारायला हवं कशासाठी तर जीवनाचा आनंद घेण्यासाठी आयुष्य भरभरून जगण्यासाठी तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जैन्स सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका